वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आले, आमदार निवासस्थानाबाहेर हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। अज्ञातांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आलेली आहे। दगडफेक करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेला हा मराठा समाज आता मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करणं, त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यासारखे प्रकार करत आहे आणि अशातच आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। दोन अज्ञातांकडून त्यांच्या वाहनावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे। मुंबईत आमदार निवासस्थानाबाहेर हसन मुश्रीफ यांची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यातही घेतलेलं आहे। या संदर्भात अधिकची चौकशी देखील आता पोलीस सध्या करत आहेत। अज्ञातांकडून मंत्र्यांची वाहनं फोडण्याचं तसंच मंत्र्यांच्या घरावर दगडफेक करण्याचे प्रकार सध्या गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेले आहेत, त्यामुळे मंत्र्यांच्या राजकीय नेत्यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे, त्यांच्या वाहनावर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आमचे प्रतिनिधी अनिल सावरे दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अनिल, काय सांगाल, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या वाहनावर आता तोडफोड वाहनाची करण्यात आलेली आहे, दोघांना ताब्यातही पोलिसांनी घेतले, अधिकची माहिती काय? नक्कीच, आपण पाहिलं तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची तोडफोड आमदार निवासस्थानाबाहेर करण्यात आलेली आहे। मंत्र्यांची गाडी फोडली, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, काही अज्ञात व्यक्तींना वतीनं हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती। आकाशवाणी आमदार निवास येथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञातांनी तोडफोड केली आहे, तर दोन अज्ञातांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे, तर अद्याप माहिती काय येते ते समोर ते सुद्धा पाहण्यात तितकंच गरजेचं ठरणार आहे। अगदी अनिल, आमदार निवासस्थानाबाहेर अनेकांच्या गाड्या उभ्या असतात, अनेक आमदारांची ये जा असते, मंत्री हसन मुश्रीफ यांची वाहनांची तोडफोड केली असली तरी आणखी काही वाहनांची तोडफोड देखील त्या ठिकाणी झाली आहे का? नक्कीच, आपण पाहिलं तर पाहण्याचं की हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केल्यानंतर जे अज्ञात आहेत त्यांनी पळ काढल्यानंतर सीसीटीव्हीच्या अंतर्गत त्या अज्ञातांना पकडण्याचं पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र हसन मुश्रीफांची गाडी फोडल्यानंतर आता ते फोडण्याचं कारण काय, अद्याप ते कारण अस्पष्ट आहे। पोलिसांकडून ती माहिती आल्यानंतर त्या कारण कळणार आहे की कशामुळे गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। अगदी अनिल, या संदर्भात तुमच्याकडून आम्ही जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।